आज आपण हिवाळ्यामध्ये बनवली जाणारी पारंपरिक आणि झणझणीत अशी उडीद डाळीची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बऱ्याच ठिकाणी याला उडदाचं घुटं देखील म्हणतात. आपण सुरू करूयात. त्यासाठी इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे. आपली जी रेग्युलर आमटीची वाटी असते त्याने साधारण पाऊण वाटी एवढी डाळ घेतलेली, 4 व्यक्तींसाठी बनवतो आहे. आणि त्यासाठी आपल्याला अशी जी सालीसकट असते डाळ तीच घ्यायची, पांढरी डाळ घ्यायची नाही. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात. 2 ते 3 वेळेला याला मी धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने ही डाळ मी 2-3 धुवून घेते. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली, आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर या डाळीला पाणी थोडंसं जास्त लागतं. थोडी हळद घालूयात आणि कुकरचं झाकण लावून आपण ही डाळ शिजवून घेऊयात. तर 4-5 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात. सुरुवातीला मोठ्या फ्लेमवर 1 शिट्टी करायची आणि नंतर कमी फ्लेमवरती शिजवायची. डाळ शिजते तोपर्यंत आपण यासाठी वाटण तयार करूयात. त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, कोथिंबीर घेतली, सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 कांदा थोडासा भाजून घेतला आहे, धणे घेतलेत, आलं आणि लसूण घेतलेले. आता सगळ्यात आधी आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावरती खोबरं भाजून घेऊयात. खूप जास्तही घ्यायचं नाही आपल्याला कांदा खोबरं, थोडंसंच घ्यायचं. आणि याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. तर खोबरं असं हलकंसं सोनेरी व्हायला लागलं की यामध्ये आपण धणे घालूयात. आणि धणे घालून पुन्हा मी याला आणखी 1 मिनिटभर भाजून घेते. धणे घालून खूप जास्त भाजायचं नाही. अशा पद्धतीने हे छान भाजलं गेलेले काढून घेते. आणि आता तव्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूयात. आता जो मी थोडासा भाजलेला कांदा आहे तो आणखी थोडा भाजून घेते. अगोदरच मी 1 कांदा असाच गॅसवरती भाजलेला होता, तर याला मी आणखी थोडंसं भाजून घेणार आहे. खूप जास्त काळाही करायचं नाही आपल्याला कांदा. तशा पद्धतीने कांदाही आपला छान भाजला गेलेला आहे, काढून घेते. आणि तव्यावरती पुन्हा थोडंसं तेल घालून यामध्ये हिरव्या मिरच्या घालते. हिरव्या मिरच्या तशाच घालायच्या नाहीत, अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे. नाही तर तेलामध्ये तुम्ही मिरची घातली तर ती फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे असे तुकडे करून घ्यायचेत. आणि जसं आपण ठेचा बनवण्यासाठी मिरची भाजतो तशा पद्धतीने आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आता मिरची चांगली भाजली गेली की यामध्ये आलं घालायचं आणि लसूण घालायचं. पुन्हा 2 मिनटं हे भाजून घ्यायचं. आता हे सगळं छान भाजून झालं की काढून घेऊयात. आणि हे सगळं व्यवस्थित गार झाल्यानंतर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, कांदा, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून या पद्धतीचं वाटण तयार करायचं आहे. आता तोपर्यंत आपण जी डाळ शिजण्यासाठी ठेवलेली होती ती सुद्धा छान शिजली गेलेली आहे, छान मऊ झालेली आहे. याला आपण अशा पद्धतीने घोटून घेऊयात. आता आपण फोडणी करण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, थोडे जिरं घालायचे आणि थोडासा यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे. आता यासोबतच इथे 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालते आणि छान याला परतून घेते. आता ही छान फोडणी झाली की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले ते घालूयात आणि याला चांगलं परतून घेऊयात. यामध्ये मी थोडी हळद घालते. आता हे छान परतून झालेलं आहे वाटण. गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला परतून झालं की. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा घरगुती जो काळा मसाला असतो तोही घालू शकता, किंवा फक्त ही आमटी तुम्ही हिरव्या मिरचीची देखील बनवू शकता. आता इथे मी थोडा मसाला देखील घातलेला आहे यामध्ये. मसाला घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपण यामध्ये हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत, तर तुम्ही फक्त हिरवी मिरचीचंही ही आमटी बनवू शकता. आता हे सगळं छान परतून झालेलं आहे. यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घातलेली आहे आणि थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घेते. आता यामध्ये आपण पाणी घालूया. आता तुम्हाला जर ही आमटी भातासोबत खायची असेल तर थोडी घट्टसर ठेवायची, पण भाकरीसोबत खायची असेल तर थोडीशी पातळ करायची. यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे. मीठ घालूयात.
आणि मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ देऊयात. याला एक उकळी आली मोठ्या फ्लेमवर की गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला, आणि कमी फ्लेमवरती पुन्हा एक 5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. 5-6 मिनटं झाले की गॅस बंद करायचा. तर अशा पद्धतीने इथे मस्त आणि झणझणीत अशी आपली उडदाच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा.